हे बघा चवळी आहे, ही गावठी चवळी आहे. मी तुम्हाला मागच्या सांग चवळी गावठी कशी ओळखायची, म्हणजे चांगली अशी, जास्त ही उरण असे बस. हेचं हे तोंड आहे ना, हे काळ म्हणजे काळं असतं बघा हा भाग. इथला काय काय चवळ्यांचा चॉकलेटी असतो, पण ह्या जर काळा असा भाग असतो ना, ही चवळी चांगली आणि ही हिला जास्त उगरण असते. हिची उसळ किंवा आमटी सुद्धा छान लागते. तर माझ्या माझी एक मानस कन्या आहे, म्हणजे मी ज्या शाळेत होते त्या शाळेमध्ये त्या आहेत ठाकूर, निकिता ठाकूर म्हणून. त्यांनी मला ही पाठवून दिली प्रेमाची भेट गावावरून मुंबईला. आणि म्हणून मी त्यांना माहिती आहे की आमच्याकडे माझ्या मुलाला योगेशला आमच्या चवळी खूप आवडते. चवळीची उसळ, चवळीची आमटी दरवर्षी आठवणीने त्या मला चवळी देतात. आणि ह्यावेळेला त्यांना देता आलं नाही, पण त्यांनी त्याविषयी मला मुंबईला पाठवून दिली आहे चवळी. त्याची मी आमटी करते आता. त्यांनी स्वतः शेत त्यांच्या शेतात पिकवलेली आहे. त्या त्यांच्या घराशेजारी त्यांचं शेत आहे, त्या शेतामध्ये गिमवास म्हणून ही चवळी करतात. आणि आठवणीने मराठी ठेवून देऊन ती मला आता त्यांनी पाठवून दिलेली आहे. तर मी उद्या चवळीची आमटी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची ते. त्याच्यात मी हे दोन वाटी चवळ्या भिजत घातल्या आहेत. आमच्याकडे सगळ्यांना चवळीची आमटी खूप आवडते, तर ही भिजत घातली आहे. चांगली उद्या फुगून येईल. मग आमटी कशी करायची हे बघा. रात्री भिजत घातली चवळी आपली फुगून अशी झाली आहे. चवळी ही गावठी चवळी आहे, त्यामुळे जास्त एकदम फुगत नाही मोठी, समजलं ना. तर ते मी दोन तीन वेळा धुवून घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी एकदम थोडंसं मीठ घालते, थोडंसं त्या चवळीला लागायला हवं म्हणून. आणि तर आमटी करायची आहे म्हणून ह्याला मी चार पाच शिट्या करणार आहे. कारण आपल्याला नंतर ही चवळी आहे ना थोडीशी स्मॅश करून घ्यायची, अक्की ठेवायची नाही. उसळीला आपल्याला अक्की लागते चवळी, पण आमटी करायची असेल तर थोडी काय ती ती थोडी वाटून घ्यावी लागते. पण मी ती काय जास्त उकडल्यामुळे तिथेच चमच्याने ती स्मॅश करणार आहे. तर आता मी ही कुकरमध्ये उकडत ठेवते आणि मी ह्याला पाच शिट्या करणार आहे. नाही तर हिरवी उसळ करायची असेल तर मी दोनच शिट्या करते, पण मी आता पाच शिट्या करून ही मी उकडून घेणार आहे. ठेवला आहे गॅसवरती, याला मी पाच शिट्या करून घेणार की चांगली चवळी चांगली उकडेल. की नंतर मग फोडणी कशी करायची ती तुम्हाला कृती नंतर दाखवा. पाच शिट्या केल्यानंतर बघा चवळी चांगली शिजलेली आहे बघा ही, ओके ना. आता काय करणार आहे, मी फोडणी करणार आहे. आणि हे वरचंच पाणी आधी ओतणार आहे, नंतर खाली राहिलेला जो चवळी आहे ती मी ह्या डावाने जसं स्मॅश करणार, जास्त काय स्मॅश करणार नाही आहे. तर मी त्याची टोप गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल घालते आता. या टोपामध्ये तो गरम झाला आहे टोप, दोन तीन चमचे तेल घालते, फोडणी करायची आहे ना त्याच्यासाठी. आता हे बघा फोडणीसाठी ते साहित्य घेतलं आहे. कांदा घेतला आहे थोडा, जे अर्ध्यापेक्षा कमीच आहे कांदा. नंतर या सात आठ लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालणार आहे. तेल तापलं ना की मी आतमध्ये पहिल्यांदा लसूण घालते. आता कांदा घालते. चांगला आपण भाजून घ्यायचा गुलाबी रंगाचा होईपर्यंत. आता मी कढीपत्ता घालते. गॅस फुलच ठेवला आहे. कांदा चांगला आपण भाजून घेऊया. आता थोडीशी जागामध्ये केली आहे मी हिंग घालते पाव चमचा. तो चांगला तेलात भाजून घेऊया हिंग. हळद आणि आमचा मालवणी मसाला. आपल्या जशी तिखट हवी त्याप्रमाणे मी आता इथे दोन चमचे, कारण चवळी थोडीशी गोडसच असते, त्यामुळे दोन चमचे छोटे, दो माझे चमचे छोटे आहेत, इथं मोठे नाही आहे. हे दोन चमचे मसाला घातले. आता या कांद्यावरच मी ना आमचा मालवणी भाजकं वाटप ते घालणार आहे. बघा दोन चमचे घातले मी वाटप. आता ह्या कांद्यावर चांगलं ते परतून घेते. कांदा मसाला आहे ना तेलावर, चांगलं हे परतून घेते. आमटी म्हटलं तर थोडीशी पातळ चवी ना, म्हणून जास्त घातलेलं नाही आहे वाटप, कारण वरचंच मी पाणी ओतणार आहे. आणि चवळी जी आहे ती आपण काय करणार आहोत, पूर्वी वाटून घ्यायचं, तर काय वाटण्याची गरज नाही आहे. मी ह्या काय ते डावाने जर थोडीशी स्मॅश करणार आहे. हे बघा ती शिजली आहे चांगली. डावाने अशी आपण जरा रगडली ना की बारीक बारीक होते मग ती.
जरा थंड होऊन दे, थंड झाली की मी हाताने सुद्धा आणखी करून टाकेन हे बघा। तर आता हे आपल्याला जशी आमटी आता हवी आहे पातळ आणि 5-6 माणसांना पुरायला हवी आहे ना, तर त्यासाठी मी थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये। ही चवळी सगळी हाताने बारीक करून घेतली आहे, आता ही उतते याच्यामध्ये। आणि आता घालाय आपल्याला वाढवायचं आहे ना, तर गरम पाणी घालायचं म्हणजे पटकन कड येतो। जेवढी आपल्याला वाढवायची आहे ना तेवढं आपण गरम पाणी घालायचं की मग गॅसची पण बचत होते आणि कड लवकर येतो। हे बघा बस झाली आता। हे बघा भाकरीवर चपातीवर खायलासुद्धा आणि भातावरसुद्धा अशी आपल्याला ही चवळीची आमटी एवढ्या प्रमाणात बस झाली। आता मी त्याच्यामध्ये मीठ घालते। मग अशी उकडताना मी किंचित थोडंसं कारण चवळीला लागायला हो मीठ घातलेलं, आता चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालते। आणि चांगला कड आला की 4 कोकमं टाकणार आहे की आपली ही चवळीची आमटी मग तयार होईल। आता चांगला पण कड येईपर्यंत ह्याची वाट बघूया। बघा चवळीच्या आमटीला आपला चांगला उकळ आला आहे, चांगली उकळली आहे। आता काय वेगळा मसाला सगळं शिजलेला आहे। आता मी याच्यामध्ये कोकमं घालते। बघा ही कोकमं घातलेला आंबट थोडंसं घातलं ना की जरा चांगली चव येते। आणि ही कोथिंबीर, आता ही आपली चवळीची आमटी तयार आहे। रोज रोज डाळ खाऊन कंटाळा येतो, मग काहीतरी कडधण्याची आमटी करावीशी वाटते। आणि ह्यावेळेला मग अशी चवळीची आमटी पटकन होते। जर आपण भिजत न घालता चवळीला असंच समजा सकाळी आता काय करायचं आमटीचा प्रश्न पडला, तर आपण त्या चवळीला ही गावठी चवळीला तरी असं आहे की लगेच आपण ती धुवून कुकरला लावली ना आणि 7-8 शिट्या केल्या तर ती ही चवळी पण शिजते, म्हणजे त्याला काय भिजत घालायला हवी अशातला भाग नाही। तशी पटकन होणारी ही चवळीची आमटी। तर मित्रांनो, माझ्या अतिशय आवडीची गावठी चवळीची आमटी ही आता तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ती नक्की करून बघा, ती कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।